मुले का शिकत नाहीत याची खूप कारणे आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे शिक्षक प्रयोगशील नसणे. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले रिझल्ट हवे असतील तर त्यासाठी चांगल्या सिस्टीमसोबत एक सर्वांगीण विकास झालेल्या शिक्षकाची गरज आहे. शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाले पाहिजेत आणि त्या चेंजेसबद्दल बोललंही जातं, पण प्रत्यक्षात कृती केली जात नसावी. म्हणून आज 100 पैकी केवळ 17 मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर नव्या विचारांची आणि प्रयोगाची गरज आहे. त्यासाठी शिक्षक सृजनशील असणे अत्यंत आवश्यक आहे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये पुस्तकं खूप झाली आहेत, खूप सारे मॅन्युअल्स आहेत, खूप सारे सोर्स बुक आहेत, पण याची गरज आहे की जास्तीत जास्त शिक्षक तयार झाले पाहिजे आणि जास्त वेगाने तयार झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या फेलोशिप्स किंवा अशा प्रकारच्या शिकण्याच्या प्रक्रियेची गरज आहे, जे आपल्या महाराष्ट्रात असेल, देशात असेल आणि जगभरात खूप ठिकाणी होत आहे. आपलं काम स्पेसिफिकली लहान मुलांसोबत आहे, स्पेसिफिक लहान मुलांसोबत प्लस जी मुलं खूप अशी चॅलेंजिंग म्हणून समजली जातात शाळांमध्ये त्यांच्यासोबत आहे. तर ह्या वयोगटासाठी आणि ह्या प्रकारच्या मुलांसाठी तुम्हाला विषय ज्ञान कदाचित खूप जास्त लागत नाही. प्राथमिक पर्यंत तुम्हाला तुमची भाषा चांगली असणं, गणित चांगलं असणं एवढं पुरेसं असतं. विषय ज्ञानापेक्षा जास्त महत्वाचं हे की तुमच्याकडे पेशन्स किती आहे, त्यांना मनापासून माफ करू शकण्याची, धीर धरण्याची ज्या व्यक्तींमध्ये क्षमता आहे, ते जास्त चांगले टीचर्स किंवा चांगले फॅसिलिटेटर्स ह्या वयोगटासाठी बनतात. फेलोच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, सुरुवातीला माझ्याकडे 7 दिवसाचं जे ट्रेनिंग झालं होतं, त्या ट्रेनिंगची पूर्ण माहिती एका विकी पेजवरती अपलोड करायची होती. तर मी आणि मीना म्हणून ते काम आम्ही सुरुवातीला केलं पूर्ण. त्यानंतर याच प्रकारे बाकी फेलो, जसं फॉर एक्झाम्पल निहाल होता, निहालने आम्ही तयार केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याचं भाषांतर हिंदीमध्ये करून त्याला वापरण्यासाठी सोयीस्कर केलं. आणि सोबतच जे महत्त्वाचं काम होतं फेलोशिपचं, सिलेबस डिझाईनचं, ते प्रियंका आणि देवेने मिळून केलं. तर या सिलेबस डिझाईनचं एक वेगळं महत्त्व असं होतं की हा सिलेबस फक्त विद्यार्थ्यांसाठीच नसून शिक्षकांसाठी पण तो कसा वर्क करेल, म्हणजे शिक्षकांना पण इन्स्ट्रक्शन थ्रू तो एखादी ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घेता येईल, आणि खेळाच्या माध्यमातून मुलांना कसं शिकवायचं जेणेकरून मुलांना इंटरेस्ट येणार, तर या बेसिसवर तो सिलेबस पूर्ण बेस्ड होता. चांगलं शैक्षणिक वातावरण उभं करू करण्यासाठी जे काही लागतं त्याचं मार्गदर्शन, त्याच्यासाठी लागणारी साधनं तयार करू शकणारे व्यक्ती घडणं हा त्याचा उद्देश आहे. बीड जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो होतो, तर एक मोटो घेऊन गेलो होतो की तिथे काही जे सुरू आहे तिथे कार्यक्रम, त्याच्यामध्ये काय त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा जे काही आहेत त्याचं पूर्ण ऑब्झर्वेशन करायचं आणि आपल्या LCF सोबत कम्पेअर करायचं कुठे काय बेस्ट आहे किंवा आपल्यामध्ये काय वर्स्ट आहे आणि ज्याच्यामुळे आपण काही चांगलं इथे करू शकू.
गुरुकुलमध्ये शिकणारी मुले आणि आपल्या सेंटरवरील मुलांमध्ये मला खूप फरक जाणवला. पण एक कॉमन गोष्ट अशी की तेथील शिक्षकही प्रयोगशील पद्धतींचा वापर करून मुलांना शिकवतात. असं की म्हणजे मॅन्युअली त्यांना फ्री एकदम सोडलं गेलेलं आहे मुलांना, की त्यांच्या मध्ये कोणते बंधन किंवा कायदे नाही आहे, ते आपल्या मर्जीचं करतात बिना विदाउट कोणाच्या प्रेशर. फॉर्म फिल करताना एक क्लॅरिटी मिळाली की जे ऑब्जेक्टिव्ह होतं त्याच्यापैकी एक्झॅक्टली किती कम्प्लीट झालं आहे, आणखीन आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या मुलांवर फोकस करायचं आहे. पहिलं असं होत होतं की ठीक आहे, सेंटरवर गेलो की जे मुलं आले त्यांनाच शिकवायला लागायचं. पण जेव्हा तो फॉर्म फिल केला तेव्हा कळलं की एक्झॅक्टली आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, काय त्यांचं झालं आहे, कशाची त्यांना प्रॅक्टिस हवी आहे, किंवा बस एवढं डोक्यात होतं की त्यांना काय येतंय, काय नाही येतंय आणि काय शिकवायचं आहे. पण त्यांना कशाचं अजून रिव्हिजन करायचं आहे, आणखीन कशावर फोकस करायचं आहे, कोणता ते लीक करतंय का कोणत्या सब्जेक्टमध्ये, तर ते त्या सगळ्यांचं क्लॅरिटी मिळालं. मी सकाळदारा सेंटरवर मुलांना शिकवण्यासाठी जाते. सकाळदारा येथे आदिवासी लोकांची वस्ती आहे. तेथील मुलांमध्ये त्यांची बोलीभाषा गोंडी आहे आणि वस्तीबाहेर ते हिंदी वापरतात आणि ते मराठी शाळेत शिकतात. तर त्या मुलांमध्ये प्रामुख्याने प्रॉब्लेम जाणवला तो भाषेचा. तर त्यामुळे मी मुलांसोबत मराठी आणि गोंडी असं करून त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दादाने सुचवल्याप्रमाणे आम्ही तिथे सेंटरवर एक लँग्वेज टेस्ट घेतली. त्यामध्ये मराठीचे रेग्युलर जे वर्ड्स यूज केले जातात ते मुलांना माहिती आहे की नाही हे पाहिले. त्यानंतर 2 महिने हा प्रयोग केला की मुलांसोबत त्यांना मराठीत इन्स्ट्रक्शन्स देणं, त्यांच्यासोबत मराठीमध्ये बोलणं. तर ह्या प्रयोगामुळे असं जाणवलं की मुलांना जे वर्ड्स आधी माहिती नव्हते ते माहिती झालेत आणि ते कुठे वापरले जातील हेही त्यांना कळालेलं आहे. काही वर्कशॉप घेतले, त्या वर्कशॉपमधून काही आयडियाज आल्या आणि ते काम त्या आयडियाज थ्रू असं कल्पना आल्या की मुलांना कशा प्रकारे व्यस्त करता येतं आणि त्यातून काय कसे रिझल्ट येऊ शकतात. तर या प्रकारच्या आयडिया येऊन त्या मी प्रत्यक्षात सेंटरजवळ जाऊन इम्प्लिमेंट केल्या. आणि असं लक्षात आलं की खेळाच्या माध्यमातून जो मुलांना शिकवतोय, त्या ऍक्टिव्हिटी करून घेतोय, तर प्रत्यक्षात मुलांना किती मजा येते आणि त्यांचं लर्निंग किती फास्ट होतंय हे ज्ञानात आलं. तर सुरुवातीचे अनुभव जरी वाईट असले तरी एक त्यामधून सुद्धा एक लर्निंग झालं की मुलांना हाताळण्यासाठी आपल्याला एक टूल्सची फार महत्वाची गरज असते. आता जे ओलिम्पियस तयार झालेत, आता जे फेलोज तयार झाले, ते त्याच्यानंतरच्या येणाऱ्या बॅचची काळजी घेतील. त्याच्यानंतरच्या येणाऱ्या बॅचेस त्यांच्या पुढच्या बॅचेसची काळजी घेतील की त्यांना स्वतःला कळलेलं असेल की आपण कसं शिकवायचं, काय शिकवायचं, कुठं साधन आहे. तर इथून पुढे त्याच ज्ञानाचा त्याच साधनांचा वापर करून अजून नवीन नवीन व्यक्ती तयार करणं, ज्या अशा प्रकारे शिक्षणाचा जागा निर्माण करू शकतील, त्याची प्रक्रिया सुरू आहे. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार, आशाएं तूफानों को चीर के मंजिल.